ॲक्च्युली जवळजवळ चारकोप सेक्टर 8 आणि 9 हा मँग्रोव्ज बाधित आहे, आणि हा मँग्रोव्ज बाधित जवळजवळ 53 सोसायट्या आहेत. 53 सोसायट्यामध्ये 900 जी घरं आहेत, ही 900 घरांमध्ये एन ओ सी, माडाची जी एन ओ सी म्हणजे हस्तांतरण करण्यासाठी माडाची एन ओ सी जी लागते, ती एन ओ सी मिळत नव्हती. आणि ही मिळत नसल्यामुळे ज्या काय मूलभूत सुविधा आहेत शासनाच्या, त्या शासनाच्या मूलभूत सुविधांपासून त्या लोकांना वंचित राहावं लागत होतं. जसं की आता सभापती महोदयांनी सांगितलं, खासदार साहेबांनी सांगितलं की जी मुलं आमची आहेत त्यांना एज्युकेशन लोन भेटत नाही, आणि एज्युकेशन लोन न मिळाल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहावं लागतं आहे. म्हणजे भारताचा जो मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा, त्याच्यापासूनच ह्या निव्वळ शासनाच्या किंवा म्हाडाच्या धोरणात्मक हा जो निर्णय न घेतल्यामुळे या सुविधांना त्यांना तोंड द्यावं लागायचं आणि त्या सुविधांपासून वंचित राहावं लागायचं. यासाठी गेली 5 वर्ष माझे हे सर्व सहकारी आम्ही म्हाडाच्या प्रशासनाला भरपूर निवेदन दिली, परंतु प्रशासनाने त्याची दाद घेतली नाही, ठोस निर्णय घेतला नाही. आणि म्हणून मग या संदर्भात माननीय खासदार असतील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब आहेत, माझे मित्र सुमेश आंबरे आणि इतरही सर्व माझे सहकारी आहेत, मधू चव्हाण साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन दिलं. मधू चव्हाण साहेब म्हणाले की हा जो विषय आहे मी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये घेतो, आणि प्राधिकरणाच्या बैठकीमधून मी तुम्हाला हा विषय मी क्लिअर करून देतो. आणि त्यामुळे हा जो जल्लोष, ही जी लोकं आहेत, लोकांच्या ज्या आशा होत्या, ज्या आकांक्षा होत्या, त्या प्रफुल्लित झाल्या, आणि प्रफुल्लित होऊन ही लोकं आज जो हा जो जनसमुदाय तुम्ही पाहिलात, हजारोंच्या लोकांनी संख्येने इथे लोकं आलेली आहेत किंवा आली होती, आणि त्याचं रिझनच हे की लोकं आनंदित झालेत, हा मोठा जल्लोष आहे आमचा.